खासदार औद्योगिक महोत्सवाच्या समारोपीय सत्रामध्ये मंचावर उपस्थित ज्यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव सुरू झाला ते आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय नितीनजी गडकरी, माझे सहकारी आणि राज्याचे पर्यटन मंत्री श्री गिरीश महाजनजी, खासदार रामदास तडसजी, कृपाल तुमानेजी, सुलेखाताई कुंभारे, मोहनजी मते, श्री हार्डीकर, श्री आनंद राठी, श्री सुरेश शर्मा, श्री अतुल गोयल, डॉक्टर आशिष काळे, डॉक्टर विजय शर्मा, श्री राजेश बागडी, श्री गिरधारी मंत्री श्री रवी बोरटकर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, 3 दिवस खासदार औद्योगिक महोत्सवाच्या निमित्ताने अतिशय चांगले सत्र, चांगल्या चर्चा आणि चांगले डिस्प्लेज हे आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळाले. नागपूरचे जे एस्टॅब्लिश्ड अशा प्रकारचे व्यवसाय आहेत, बिझनेसेस आहेत, ते देखील या ठिकाणी शोकेस झाले. त्याच्यावरची एक पुस्तिका देखील आपण तयार केली. पण त्याचसोबत नव्याने विविध क्षेत्रात ज्यांनी पदार्पण केलं आहे, चांगलं काम करतायत, अशाही लोकांना आपल्याला पाहण्याची आणि भेटण्याची संधी ही या ठिकाणी मिळाली. काही अतिशय सुंदर स्टार्टअप्स आपल्याला अनुभवायला मिळाले, पाहायला मिळाले. आणि मला असं वाटतं की हे जे काही स्टार्टअप्स या ठिकाणी होते त्यांना बघितल्यानंतर आपल्या विदर्भातले मुलं आणि मुली किती चांगल्या प्रकारे इनोव्हेटिव्ह काम करतायत, त्या प्रकारे लोकांचं जीवन बदलेल अशा प्रकारचे लोकोपयोगी स्टार्टअप्स असतील किंवा बिझनेसेस बदलणारे स्टार्टअप्स असतील, या सगळ्याचा अतिशय चांगला डिस्प्ले पाहायला मिळाला. आणि मला विश्वास आहे की हे जे स्टार्टअप्स आहेत यातूनच पुढची सगळी एक मोठी बिझनेस इकोसिस्टीम या ठिकाणी तयार होणार आहे. चांगले इन्व्हेस्टर्स देखील या आपल्या कार्यक्रमामध्ये आले. काहींनी आपलं कमिटमेंट या ठिकाणी दिलं, काहींनी ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट्स अनाऊन्स केल्या, काही MOUs देखील झाले. आणि ज्या प्रकारचे विविध प्रकारचे मार्गदर्शन या ठिकाणी झालं ते देखील मला असं वाटतं की अत्यंत मोलाचं आहे. विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण व्हावं, नवीन उद्योग यावेत, गुंतवणूक यावी याकरता हा जो काही खासदार औद्योगिक महोत्सव झाला आहे हा मला असं वाटतं की एक अत्यंत महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे. आणि अनेक लोक बिझनेसच्या दृष्टीने या ठिकाणी कनेक्ट झाले आणि विशेषतः बरेच लोक जे बाहेरून आले त्यांनाही नागपूरची आणि विदर्भाची स्ट्रेंथ काय आहे ही स्ट्रेंथ या ठिकाणी आल्यानंतर लक्षात आली. आपण असं म्हणतो की सीईंग इज बिलिव्हिंग, त्यामुळे बाहेर कदाचित इथली स्ट्रेंथ काय आहे याची कल्पना अनेकांना नव्हती, पण हे बघितल्यानंतर त्यांच्याही मनात कॉन्फिडन्स आला की आपण गुंतवणूक करू शकतो. आज जो एक MOU आपण या ठिकाणी केला CO2 वापराचा, मला असं वाटतं की अतिशय पाथ ब्रेकिंग अशा प्रकारची टेक्नॉलॉजी माननीय नितीनजींनी या ठिकाणी आणलेली आहे की ज्या टेक्नॉलॉजीने फार मोठं परिवर्तन इमिशनच्या क्षेत्रामध्ये होणार आहे आणि आपल्याला 0 emissionकडे जाण्याचा जो काही आपला एक कल आहे त्याच्याकरता ही टेक्नॉलॉजी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. आपल्या डिफेन्स कॅपेबिलिटीज देखील खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी शोकेस करता आल्या आणि मला विश्वास आहे कारण येत्या काळामध्ये आपण पूर्वी डिफेन्सच्या क्षेत्रात आत्मनिर्भर नव्हतो पण आता आपण आत्मनिर्भर झालो आणि आता आपण डिफेन्सच्या क्षेत्रात एक्सपोर्टर देखील झालो आणि सर्वात जास्त आज मला असं वाटतं की अपॉर्च्युनिटीज या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहेत. डिफेन्सच्या संदर्भातले जे काही SMEs आहेत यांच्याकरता खूप जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत आणि विशेषतः मोदी सरकारने जी काही पॉलिसी डिफेन्सची घेतली आणि त्याच्यामध्ये ऑब्लिगेशनची जी काही पॉलिसी आहे याच्यामुळे मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरर्सला
जे काही पार्ट्स तयार करावे लागतात, जे काही कंपोनंट्स तयार करावे लागतात, त्यातनं एक वेगळी इकोसिस्टीम ही तयार होताना आपल्याला दिसते आहे आणि तीही अपॉर्च्युनिटी आपल्याला पाहायला मिळाली. आज आपल्या या सगळ्या विदर्भाच्या क्षेत्रात जी काही डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग होतं आहे आपल्या ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये किंवा प्रायव्हेट सेक्टर देखील जे करत आहे त्या कॅपॅबिलिटीज देखील या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळाल्या. आपल्या कॉलेजेसनी जे काही चांगली कामं केली आहेत, इन्स्टिट्यूशन्सनी केली आहेत, युनिव्हर्सिटीजनी केली आहेत, या सगळ्या गोष्टींचा डिस्प्ले हा झाला आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या ठिकाणी आल्यामुळे विद्यार्थ्यांनाही एक दृष्टी ही या संपूर्ण औद्योगिक महोत्सवातनं मिळाली. त्यामुळे मी खरं म्हणजे आशिष काळेजी, विजय शर्माजी आणि ही जी सगळी टीम आहे यांचं देखील मनापासून अभिनंदन करेल की पहिल्याच वर्षी अत्यंत यशस्वीपणे आणि अत्यंत चांगल्या मोठ्या स्केलवर हा महोत्सव तुम्ही आयोजित केला. अर्थातच नितीनजीने एखादं काम हातात घेतलं तर तरी लहान कधीच नसतं, ते मोठंच असतं. आणि मला विश्वास आहे की आता सगळ्यांचा कॉन्फिडन्स वाढल्यामुळे पुढच्या वर्षीचा महोत्सव हा याहीपेक्षा मोठा निश्चितपणे होईल. आज खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत. मी आता मुंबईहून आलो आणि मुंबईमध्ये देखील आज आम्ही महाराष्ट्राकरता अनेक MOUs केले ज्याच्यामध्ये ग्रीन हायड्रोजन या क्षेत्रामध्ये देशातल्या 7 ज्या प्रमुख कंपनीज आहेत, म्हणजे केंद्र सरकारच्या NTPC पासून तर ज्या काही इतर कंपनीज आहेत, GSW असेल, वेल्सपन असेल, अवाडा असेल, अशा 7 प्रमुख कंपन्या, LNT असेल, यांच्यासोबत आम्ही आज जवळपास 2,70,000 कोटी रुपयाची MOUs हे ग्रीन हायड्रोजनमध्ये त्या ठिकाणी केले आहेत. यासोबत आज आम्ही एक अत्यंत महत्त्वाचा MOU हा आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील अशी जी नवीन कंपनी तयार झाली आहे, दोन कंपनीज एकत्रित येऊन जी वन ऑफ द बिगेस्ट कंपनीज स्टीलमधली झालेली आहे, तर त्यांच्यासोबत एक 40,000 कोटी रुपयाचा आम्ही 6 MTPA एक ग्रीनफील्ड प्रोजेक्टचा केला आहे. आणि आता त्यांच्याशी चर्चा चालली आहे आणि आम्ही त्यांना सुचवलं आहे की तुम्ही शक्यतोवर हा गडचिरोलीला लावला पाहिजे, तो प्रयत्न आमचा चाललेला आहे. कारण त्यांच्या डोक्यात रत्नागिरी देखील आहे. आम्ही म्हटलं तिकडे लावा हरकत नाही, पण इकडे लावा असं त्यांच्याशी आमची अंतिम टप्प्यामध्ये ती चर्चा आहे. तो देखील एक अत्यंत चांगला MOU आम्ही आज केलेला आहे. आणि त्यासोबत एक ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये एक महत्त्वाचा आम्ही मागच्या काळात इनिशिएटिव्ह सुरू केला होता, मूल्य साखळी तयार करणं, ॲग्री व्हॅल्यू चेन. याच्यामध्ये आज जवळपास 20 वेगवेगळ्या ॲग्री सेक्टरमधल्या कंपनीज आणि FPOs यांच्याशी आम्ही करार केल्यात की ज्यातनं वेगवेगळ्या ज्या पिकांवर व्हॅल्यू चेन आम्ही तयार करतो आहोत आणि त्यात विदर्भातले देखील अनेक अशा प्रकारचे MOUs आहेत की ज्यातनं ही व्हॅल्यू चेन तयार करून आपली ॲग्रिकल्चरचं जे सेक्टर आहे या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे. हे रिलीफचं सेक्टर न होता इन्व्हेस्टमेंटचं सेक्टर कसं होईल या दृष्टीने देखील एक अतिशय चांगला कार्यक्रम घेतलेला आहे. त्यामुळे एक वातावरण आज इन्व्हेस्टमेंटचं अत्यंत चांगलं चाललेलं आहे, पण ते वातावरण हे विदर्भात आलं पाहिजे आणि आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे याकरता हा जो काही महोत्सव झालेला आहे या महोत्सवामुळे मोठ्या प्रमाणात त्याला चालना मिळेल. आणि गिरीशभाऊ तुम्ही चिंता करू नका, निश्चितपणे पुढच्या काळामध्ये नितीनजी खानदेशात येऊन देखील एखादा कार्यक्रम करतील, तुमच्याही ते इन्व्हेस्टमेंट आपण आणू. आणि तुम्ही जे सांगितलं पर्यटन मंत्र्याचं पर्यटन रोका, तर तेही आम्ही आता रोखलेलं आहे. त्यामुळे आता तुम्हीच परमनंट पर्यटन मंत्री आहे, त्यामुळे तुम्ही विदर्भात, महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रात जिथे तुम्हाला आवश्यक वाटतं त्या ठिकाणी पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने ज्या काही पॉलिसीज तयार करायच्या त्या करा, आम्ही पूर्ण त्याला पाठिंबा देऊ. आमच्याकडे नितीनजींनी मोठ्या प्रमाणात पर्यटनाच्या संदर्भातल्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सरकार म्हणून तुमचा जो काही सहभाग आहे तो जरूर तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी द्याल हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि अतिशय यशस्वी अशा या खासदार औद्योगिक महोत्सवामध्ये ॲडव्हान्टेज विदर्भमध्ये या ठिकाणी पार्टिसिपेट करण्याची संधी मला मिळाली. खरं म्हणजे पहिल्या दिवशी सविस्तर भाषण केलं आहे, त्यामुळे आता परत भाषण करायला गेलो तर त्याच त्या गोष्टी येतील आणि म्हणून पुन्हा भाषण करण्याची आवश्यकता नाही. मी आज फक्त अभिनंदन करण्याकरता उपस्थित आहे आणि अशाच प्रकारे विदर्भाला सेंटर स्टेजवर आणून ॲडव्हान्टेज विदर्भ हे निश्चितपणे विदर्भामध्ये इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट करण्याकरता, जॉब क्रिएशन करता एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म ठरेल हा विश्वास मी व्यक्त करतो.
आणि पुन्हा एकदा आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद.